आपण त्यावेळेला असं म्हणालो नाहीत की घाई करून निर्णय द्या दोन महिन्यात त्यामुळे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय मी लवकरात लवकर घेईन शिवसेनेने एक निवेदन दिलेलं आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाची प्रत दिलेली आहे त्यांचं म्हणणं की मणिपूरच्या प्रकरणात पण नव्वद दिवस जे आहे त्या नव्वद दिवसामध्ये प्रकरण ठरवलं होतं आपल्याला एकदा शिवसेनेचं हे निवेदन आलंय का आणि आपण त्यावर आतापर्यंत माझ्याकडे कोणतेही निवेदन आलेलं नाहीये परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की रिझनेबल टाईम हा प्रत्येक केससाठी वेगळा असतो प्रत्येक केसच्या फॅक्ट्सवरती हा निर्णय रिजनेबल टाईमचं डेफिनेशन होतं त्यामुळे जो नियम एका केससाठी रिझनेबल असेल तोच वेळ दुसऱ्या केससाठी रिजनेबल आहे की नाही हे खरं तर एक डिस्प्युटेबल डिबेटेबल प्रश्न आहे आणि त्यामुळे आपल्याला सांगितल्याप्रमाणे या निर्णय घेताना आपण कुठच्याही प्रकारची दिरंगाई उशीर करणार नाही आहोत पण घाईही करणार नाही आहोत या कारण यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस जर झालं तर त्याचे परिणाम संसदीय लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक होतील त्यामुळे ही, होती, त्या ही जबाबदारी लक्षात घेऊन आपल्याला संपूर्ण प्रोसिजर रूल्सचं पालन करूनच निर्णय घ्यायला लागेल मी आज आपण नाही बघा रिजनेबल टाइम म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तो रिझनेबल टाईम असेल आता राजकीय पक्ष नेमका कोण आहे हे ठरवण्यासाठी इलेक्शन कमिशनला तीन सहा महिने लागलेच हा पिटिशनचा निर्णय द्यायला पण कोर्टाला दहा महिने लागलेत आपण त्यावेळेला असं म्हणालो नाहीत की घाई करून निर्णय द्या दोन महिन्यात त्यामुळे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय मी लवकरात लवकर घेईन परंतु हा निर्णय घेताना संविधानात दिलेल्या प्रत्येक तरतुदी त्याचप्रमाणे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स यात दिलेल्या सगळ्या प्रोविजन्स आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स या सगळ्यांचा वापर करून विचार करून यांच्या आधारावरतीच आपण पुढचा निर्णय घेऊ हा निर्णय संपूर्ण सांगायची गरजही नाही हा पूर्ण निर्णय जो आहे तो संपूर्णपणे इम्पार्शल निर्णय असेल असा निर्णय असेल त्यामुळे ह्या संदर्भातली चिंता कोणीही मनात बाळगू नये जो निर्णय येईल तो नियमानुसार आणि घटनेनुसारच असेल बिहार बिहार राज्यामध्ये असाच निर्णय देण्यात आला होता आणि निवडणुकीच्या जवळपास दोन महिन्याआधीच डिस्कॉलिफिकेशन करण्यात आला होता नाही ना, ना। ना, मला वाटतं अशा प्रश्नाचं काय उत्तर देणार मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेवढा वेळ कमीत कमी वेळ लागेल तेवढ्या वेळात आपण निर्णय देऊ आता जर ह्याच्यात राजकीय हेतू आरोप करायचे असतील तर त्याला काही मी थांबवू शकत नाही पण मी माझी भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहे